क्षेत्रात पुन्हा पदार्पण करणाऱ्या करण जोहरचा आगामी सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेला या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केलाय. मुंबई मधून झालेल्या या विरोधानंतर आता मनसेने पुणे शहरात देखील एक दिल है मुश्किल या चित्रपटाला विरोध केलाय. पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या ये दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित करू नये अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. मुळात पाकिस्तानी कलाकारांच्या संदर्भामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आपण देश कुठल्या परिस्थितीने जातोय आज पाहतोय. पाकिस्तान त्यांच्या काय करायच्या त्या कुरापती करतं त्याच्यात कुठली खंड पडत नाही. कंटिन्युअस त्या गोष्टी चालू आहेत. अशा गोष्टी चालू असताना त्यांच्या कलाकारांसोबत आपल्या इथल्या कलाकारांनी पिक्चर करायचे, आपल्या लोकांनी त्यांचे पिक्चर मोठ्या हौशेने पाहायचे आणि त्याच्यामधून त्यांना उत्पन्न साधन निर्माण करून द्यायचं हे कुठेतरी मनाला खटकणार आहे. आणि याच्यामध्ये आपले सैनिक आपण इथं आरामशीर बसलो आहे, ज्यांच्यामुळे बसलो आहे ते तिथं पाकिस्तान लोक पाकिस्तानचं सैनिक त्यांच्यावरती गोळीबार करत आहे, त्यांचा जीव घेत आहे, त्यांना रोजच्या रोज एक दोन लोकांच्या त्यांचं मारण्याची कामं चालू आहेत. आणि अशा वेळेस आपण त्यांच्या कलाकारांचे पिक्चर आपल्या इकडे रिलीज करून द्यायचे किंवा काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी ते आपण पाहायचे, मला वाटतं हे कम्प्लिटली चुकीचं आहे. जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या कुरापती थांबवत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मदत केली नाही पाहिजे, मग ती पिक्चरच्या स्वरूपातली असू द्या नाहीतर अजून दुसऱ्या कुठल्या विषयातली असू द्या, ते आपण केली नाही पाहिजे. शहरातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांनी देखील कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी भूमिका मनसेने घेतली आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान याने उरी हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्याविरोधात ए दिल है मुश्किल मध्ये फवाद खान ऐवजी सैफ अली खानचा चेहरा रिप्लेस करणार असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे.